नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. समेत शिखर हे जैन धर्मियांचं पवित्र ठिकाण. झारखंड राज्यामध्ये असलेल्या या ठिकाणी पर्यटन सुरू करण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये जैन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. येत्या 14 ऑक्टोबर रोजी जैन धर्मियांची मोठी सभा पुण्यामध्ये आयोजित करण्यात येते आहे. याचा निर्णय आज पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. बघूयात या संदर्भातील ही बातमी. जे तीर्थक्षेत्र आहे समेत शिखरजी, जे झारखंडमध्ये आधी बिहारमध्ये होतं, आता झारखंडमध्ये गेलेलं आहे, ते त्या क्षेत्रावर आमच्या 24 तीर्थंकरपैकी 20 तीर्थंकरांचं तिथे निर्वाण झालेलं आहे, ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे, त्यांनी तिथे समाधी झालेली आहे, त्यांना तिथे अग्निदा संस्कार झालेले आहेत. आणि अशी ही पवित्र भूमीवर झारखंड सरकार तिथे टुरिझम सुरू करायचा विचार करती आहे. नंतर त्याचप्रमाणे एक मिलिटरींचं बॅरिकेडही बांधलं आहे. टुरिझम करण्यानंतर तिथे हॉटेल्स होणार, त्याप्रमाणे रिसॉर्ट व्हायला लागणार, आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी हेलिपॅड बांधलं आहे. आत्तापर्यंत गव्हर्नमेंटबरोबर ज्या चर्चा झाल्या, आमचे जे काही डेलिगेशन गेले त्यामध्ये त्यांनी मान्यता आमचे सगळे मान्य केले आणि तोंडी आश्वासन दिलं की आम्ही टुरिझम करणार नाही, हेलिपॅड बांधणार नाही, कुठले काही करणार नाही. परंतु जशी आम्ही पाठ फिरवली की तसं त्यांनी त्यांचं शब्द फिरवले, दिलेले आश्वासन वागले नाही, त्यांनी हेलिपॅड बांधलं. 14 तारखेला पुण्याच्या ह्या चारही संघांचे संपूर्ण जितके मंडळ आहेत, महिला मंडळ आहेत, सगळे ट्रस्टी आहेत, समुदायाचे, ह्या सगळ्यांची एक आमसभा ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यातनं जो निर्णय होईल मग त्यावर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तर लागेल, आम्ही उतरू. आमच्या तीर्थक्षेत्राला आजपर्यंत हजारो वर्ष झालेली आहेत, त्याला कोणी हात लावायचा प्रयत्न केला नाही. आणि आता जर कोणी हात लावायचा प्रयत्न केला आणि त्याला कुठलंही वेगळं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला तर जैन आम्ही ऐकणार नाहीत. आम्ही जरी मायनॉरिटीमध्ये असलो, आम्ही अहिंसावादी आहोत, परंतु आमच्या धर्माला किंवा आमच्या तीर्थक्षेत्राला कुठलेही बोट कोणाला लावू देणार नाही. जैनांचे ह्या समेत शिखरजीविषयीच्या भावना आहेत. जैनांच्या 24 तीर्थंकरापैकी 20 तीर्थंकराची निर्वाणभूमी ही समेत शिखरजी आहे. आणि यासंबंधी जर कोणी काही छेडछाड करत असेल, कुठले गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करत असेल, इतकं पवित्र जैनांचं हे स्थान आणि त्याच्यामध्ये कोणी जर काही करत असेल तर हे जैन समाजावरचा सर्वात सगळ्या लोकांवरचा मोठा आघात आहे. आणि त्याच्याविषयी जैन समाज रस्त्यावरच काय पण उद्या प्राणही द्यायला कमी करणार नाही. जैन समाज के ऊपर एक कठोर आघात किया है. समेत शिखर तीर्थ हमारी सबसे पवित्र भूमि है, जहाँ पर हमारे 20 आराध्य तीर्थंकर वहाँ पे निर्वाण को प्राप्त हुए. उस जगह पर हमारी जमीन को हड़पना और उस तीर्थ के साथ में बहुत बड़ा कुठाराघात है. हम इसके लिए अहिंसक आंदोलन करेंगे, रस्तों पर उतरेंगे और पूरा जैन समाज इस मसले पर एक है और हम पूरी तरह से इस हमारे ऊपर जो अन्याय हुआ है उसका हम पूरी तरह से सामना करेंगे अहिंसक रूप से. आता मिटिंगमध्ये जे ठरलेलं आहे त्यामुळे आम्ही कार्य करणार आहोत. शिखरजी आमचं 20 तीर्थंकरचं निर्वाणस्थान आहे, आमचं प्राचीन व्यवस्था आहे, ती कायम राहिली पाहिजे आमची अपेक्षा आहे. त्याकरता आम्ही अहिंसेला लिहून हा मान्य करू. एकंदरीत कसं आहे की ही वेळ यायलाच नको होती. एक धार्मिक स्थळ जिथं आज हजारो वर्षापासून तिथं त्याची पूजा अर्चा होत असते, तिथलं कण आणि कण पवित्र आहे, मग ह्या ठिकाणीच का? माझं असं म्हणणं आहे की ह्या जागेला ह्याचं पावित्र्य अबाधित राहावं आणि त्या ठिकाणी कुणी त्याला अतिक्रमण करू नये आणि त्याची पूजा अर्चा ज्या पद्धतीने आतापर्यंत हजारो वर्षापासून चालत आलेली आहे तशीच चालत राहावी अशी आमची इच्छा आहे. ही जैनांचं आत्मा असलेल्या स्थानावरती झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला हा घात आहे, त्याचा खऱ्या अर्थाने निषेध केला पाहिजे. पण जैन समाज हा अहिंसावादी असल्याकारणानं कायम हा अहिंसेच्या मार्गाने चालणार आहे. आजच्या मिटिंगमध्ये एवढंच ठरलं की फक्त 14 तारखेला सर्व समाजातील सर्व मंदिरमार्गी असो, स्थानिकवासी असो, तेरापंथी असो वा दिगंबरी असो, या सर्व साधूंनी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवायची.